सर काय सांगाल, बोगस मतदार मिळाल्याच्या अफेवरनं खूप मोठा गोंधळ झाला पिंपरीमध्ये, तणावाची परिस्थिती आहे, नेमकं काय प्रकार होता आणि काय घडलं? बोगस मतदार संदर्भात जी आपोआप पसरलेली आहे त्या संदर्भात आम्ही स्वतः आमचे वरिष्ठ अधिकारी असे नव महाराष्ट्र शाळा या ठिकाणी जाऊन चौकशी केली. त्या ठिकाणी जे सेक्टर ऑफिसर आहेत विडे मॅडम, त्यांनी सुद्धा खात्री केली असा कुठलाही प्रकार मतदान केंद्रामध्ये झालेला नाही आणि त्यामुळे त्यांनी कोणतीही कारवाई करण्याबाबत सूचित केलेली नाही. परंतु काही कार्यकर्त्यांनी शाळेच्या बाहेर काही लोकांना हे बोगस मतदान करण्यासाठी आलेले आहेत याकरता पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. सध्या त्यांच्याकडे चौकशी चालू आहे, ते कोणत्या कामासाठी आले, कशासाठी आले, त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करीत आहोत. असे जे काही बोगस कारवाई करण्यावरची अफवा पसरत आहेत त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये आणि तशा काही अफवा पसरल्या पुढील जी कारवाई आहे 144 CRPC प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यामुळेच तणाव पसरला होता का आणि आता परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे का, काय सांगायचं? हां, सध्या थोडं वातावरण तणावपूर्ण झालेलं होतं, परंतु योग्य बंदोबस्त आहे, स्टाफ आहे आणि सध्या तशी काही परिस्थिती नाही, मतदान प्रक्रिया सुरळीत चालू आहे.